शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आत्तापर्यंत 2,91,81,803 लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. 26 लाख लाभार्थींना 1,700 कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले आहेत. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी 20,000 कोटींचा नवा उद्योग येतोय. मुंबई गोवा महामार्ग 24 डिसेंबर पूर्ण होईल असे सांगतानाच माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी 15 कोटी, पावनखिंड येथे जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी 15 कोटी दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर, कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले. तसेच तळीय दुर्घटनाग्रस्तांना घराच्या चाव्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आज या ठिकाणी देखील कोकणामध्ये आपण पाहतोय की मागच्या वेळेस रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी व्हावी म्हणून 50 कोटी निधी देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे, त्याचं देखील अंमलबजावणी होईल. त्याचबरोबर पावनखिंड मोहिमेला जाणाऱ्या शिवभक्तांसाठी, मुक्कामासाठी राहणाऱ्यासाठी विश्रामगृह बांधण्यासाठी देखील 15 कोटीची मागणी होती. मला वाटतं ती आपण मंजूर केलेली आहे. आणि सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीसाठी 50 कोटीचा निधी जो आहे तो देखील देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आहे. त्याचबरोबर माणगाव नगरपंचायत इमारतीचं बांधकाम या ठिकाणी त्याला देखील 15 कोटी रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी शासनाच्या वतीने मी करतो. खरं म्हणजे हे काम करण्यासाठी चांगली इमारत पाहिजे, त्याशिवाय आपण काम कसं करणार. आणि म्हणूनच जे जे आम्ही सांगतोय ते देण्याचं काम या ठिकाणी सरकार बिलकुल मनापासून करतोय. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला त्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाबरोबरच आपण, मला येताना काही लोक दिसले की मुंबई गोवा मार्ग लवकर करा, कोर्टाने 24 डिसेंबरपर्यंत त्याला मुदत दिलेली आहे. पण आपल्याला सांगू इच्छितो की 2024 डिसेंबरच्या अगोदरच हे संपूर्ण काम पूर्ण होईल आणि या कोकणवासियांना गेले अनेक वर्ष जो त्रास होता तो दूर होईल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जनतेला विकासाची गॅरंटी दिलेली आहे. 9 वर्षांमध्ये मोदी सरकारने केलेल्या विकासाचा विजय आपण पाहिला आहे. महाराष्ट्राला देखील पाठबळ दिले आहे. 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी होते, बाळासाहेबांचे स्वप्न साकार होते. काही लोकांनी राम अस्तित्वात होता की नाही अशी शंका घेतली होती. काही जणांनी मंदिर वही बनायंगे पर तारीख नाही बतायंगे अशी खिल्ली उडवली होती. पण मंदिरही झालं आणि तारीखही सांगितली. मोदी हे तो मुमकिन आहे असे सांगितले. तसेच निर्णय वेगवान गतिमान सरकार अशा पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे सांगून कोकणच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते करू असेही ते म्हणाले. हा रायगड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण पनवेल, तिकडे ठाणे जिल्ह्यातलं समजा नवी मुंबई असेल, रायगडचा उरलेला सगळा भाग असेल, असा जर आपण एकत्रित विचार केला तर बंधू भगिनींनो, गेले 50 वर्ष महाराष्ट्राचा विकास हा मुंबईमुळे झाला. पण पुढचे 25 वर्ष महाराष्ट्राच्या विकासाचं केंद्र हा रायगड जिल्हा असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एकीकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण चाललं आहे,
पण दुसरीकडे आपल्याला हे देखील सांगितलं पाहिजे की आधुनिक जगामध्ये आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेटा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पूर्वी ऑइल तेल सगळ्यात महत्त्वाचं होतं, पण आता डेटाची किंमत तेलापेक्षा जास्त झाली आहे आणि देशाची डेटा राजधानी ही आमचं रायगड आणि नवी मुंबई झालेलं आहे. देशाची डेटा सेंटरची 65% कॅपॅसिटी ही आपल्या या भागामध्ये तयार झालेली आहे, त्यामुळे भविष्यामध्ये डेटातनं जी व्हॅल्यू तयार होणार आहे ती व्हॅल्यू कॅप्चर करण्याचं काम हा रायगड जिल्हा आणि या ठिकाणी आमचा नवी मुंबईचा भाग हे दोन भाग मिळून निश्चितपणे या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सोयीसुविधा असतील, या ठिकाणी रेल्वेची कामं, एअरपोर्टचं काम, रस्त्यांची कामं ही खूप मोठ्या प्रमाणात आपण करतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, JNPT सारखा पोर्ट असेल, तिकडे दिघीसारखा पोर्ट असेल, याच्यामुळे एक अशी इकोसिस्टीम तयार झाली आहे की निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात राज्यातली इन्व्हेस्टमेंट ही या भागात आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशाला पुढे न्यायचे असेल तर महिलांचे सक्षमीकरण व्हायला हवे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. यातूनच नव्या महिला धोरणातून त्यांचे सक्षमीकरण करतोय. जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोकणचा सर्वांगीण विकास थांबणार नाही, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. रायगड जिल्हा हा मुंबईच्या जवळ असणारा जिल्हा, येणारी तिसरी मुंबई म्हणजे पहिली मूळ मुंबई, नंतर आपण नवी मुंबई डेव्हलप केली आणि तिसरी मुंबई ही या भागात विकसित होतीये. त्यासाठी उरण ते शिवडी हा सागरी मार्ग उद्याच्या 12 तारखेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्ते तो आपण मार्ग सुरू करतोय. त्याच्यामुळे मुंबईपासून अवघ्या 15 मिनिटांवर तुमचा माझा रायगड जिल्हा येतोय. मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं त्या ठिकाणी होतंय. त्यामुळे मित्रांनो, येत्या काळामध्ये रायगड जिल्ह्यात अधिकाधिक विकासाच्या संधी येणार आहेत. हा सर्व बदल होत असताना त्या बदलात इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा वाटा असायलाच हवा, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. काही जण राजकारण करतात, मोठे मोठे प्रकल्प या भागामध्ये आणताना काहींनी विरोध केला, मला काही काही लोकांचं कळत नाही, काही राजकीय नेत्यांचं कळत नाही. अरे जर त्या भागातले एकंदरीत अर्थव्यवस्था बदलण्याच्या करता, आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता जर तिथं काही चांगले प्रकल्प येत असतील आणि आमच्या कोकणच्या सुपुत्राला, आमच्या कोकणच्या युवतीला त्याच्यातून काम मिळणार असेल, तर बाकीच्यांनी नेत्यांनी विरोध करायचं काय कारण आहे? आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी देखील आपण लक्षात घ्या. मी आपल्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्या खासदार आमदारांच्या साक्षीनं सांगतो, जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणचं कसल्याही प्रकारचं नुकसान आम्ही होऊन देणार नाही, अशा प्रकारचा शब्द देखील आजच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो.